मॉर्निंग, वेलकम बैक विथ अवर न्यू व्लॉग। तर तीर्थाचा बर्थडे जवळ आलाय आणि तीर्थाच्या बर्थडे साठी आज आम्ही निघालोय नाशिकला। आमच्या बॅगा तर केवढे तीर्थ हे दाखवायचं। तीर्थाचा हॅपी बर्थडे आम्ही नाशिकला चाललोय। तीर्थाचा हॅपी बर्थडे आम्ही नाशिकला करणार आहे। हां आणि पुण्यावरून मग पुण्याला आलो का मग तीर्थाच्या फ्रेंड सोबत करणार परत आम्ही हॅपी बर्थडे। का गं तीर्थ टू टू टाइम्स तीर्थाचा हॅपी बर्थडे। नाशिकला जाऊन आम्हाला बरीच शॉपिंग करायची आहे, अजून हॉटेल्स वगैरे पण बुक करायचे आहे, तीर्थाचा केक वगैरे बुक करायचा आहे, त्यामुळे मग आम्ही लवकर चाललो आहे नाशिकला। आम्हाला आज माळोबाला पण जायचं आहे दर्शनाला। का तीर्थ तीर्थाची एक झोप झाली है ना तीर्थ, गाडीत बसलो लगेच तीर्थ झोपून गेला। तीर्थ आत्ताच उठली आहे, हे डोक्याला लागेल तुझ्या। आणि आता आम्ही लंचसाठी थांबणार आहे। हा पप्पा पेट्रोल भरत आहेत आणि आता आम्ही लंच करायला थांबणार आहे। आमचा नेहमीचा जो स्पेशल ढाबा आहे आम्ही तिथेच लंचला थांबत असतो आणि आम्हाला तिथलं जेवण पण खूप आवडतं। हा तीर्थाची झोप झाली जेवायला। तीर्थाला काय खायचं आहे तीर्थ? ते डस्टबिन आहे प्री, काय करताय त्याच्यात टाक। चल 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 आम्ही आलोय आता जेवायला। हा जेवायचंय तीर्थाला, हँड वॉश करचा ए इथे बेसिन। काय जेवते हो? आणि आज मेथीची भाजी घेतली आणि मसाले भात घेतला। तीर्थाची तिच्या हँडने जेवते आज। आमचं जस्ट आत्ता लंच झालं आणि आम्ही निघालोय आता नाशिकला। तर नाशिकला जातानाच म्हाळोबाचं मंदिर लागतं, तर ते आमचं देवस्थान आहे आणि 17 फेब्रुवारीला त्याचं म्हणजे यात्रा होती, पण आम्हाला काही यायला जमलं नाही, त्यामुळे मग आता आम्ही घरी जाता जाता म्हाळोबाचं दर्शन पण घेणार आहे आणि मग तसं नाशिकला जाणार आहे। आम्ही आलोय आता म्हाळोबाला दर्शन घ्यायला। तीर्थ चल, हा तीर्थ स्लाईड नाही बाळू इथे, उतर ना खाली। चल कधी बघितलं लोकांना गाड? अगं बाळू मंदिरात काढ, तिथे माती नाही लागणार। चल लई या तीर्थ चल। माळोबा प्रसन्न बोल, माळोबा महाराज की जय, विरोबा महाराज की जय। टायगर नाही तो लायन आहे बाळू। सिम्बा आहे का बाळू? बाप्पा केला भूषण तिने, नारळ फोडायचा ना आपल्याला। तीर्थाला नारळ खायचं येत हो, थांब फोडणार। हळू बेटा नारळ फोडलं पिशांनी। यात्रा असल्यावर सगळं इथे हे राहतात काय? पूर्ण भरलेलं। यात्रा असल्यावर खूप गर्दी असते ना इथे। हळू आम्हाला यात्रेला यायला जमलं नव्हतं, त्याच्यामुळे मग आता आम्ही दर्शनाला आलो। तीर्थाला खोबरं खूप आवडत, खूप माशी आहे ना ग बाळू, त्यांना खोबरं खायचंय ना म्हणून आलेलं आहे त्या सगळं। काय झालं बाळ, काय करत? खोबरं खायला आल्या ना, खाऊ द्यायचं बाळू त्यांना पण। हा त्यांना पण भूक लागते ना, तर खाता त्यांच्या त्यांच्या। बाळू बघू तू कुठे पडून गेला खाली, तिथे पडून गेला ना, तुझ्या पाव पावला लागलं ना।
हाँ मम्मा ने लावलं ना तुझ्या पायाला. हाँ माझ्या बाळूच्या पायाला लागून गेलं. फोडतायत बाळू फोडतायत. बोल बिरोबा महाराज की जय. हो चला आता आपण लास्ट टाइम इकडे केलं होतं वाटत ना. या इकडेच मोकळ्या जागेमध्ये केलं होतं कुठेतरी. इकडे वरती कुठेतरी आणि नाही का ते आपण नैवेद्य घेऊन गेलो होतो. नैवेद्य तिकडे घेऊन जातो मंदिरात. इथे पण हो तिकडे नाही का गेलो होतो कुठेतरी आपण डोक्यावर कळशी का काय घेऊन पाणी घेऊन तिकडे कुठेतरी. इथे मोकळ्या जागेत सगळं करतात ना हे काय. इथे चूल वगैरे मांडलेला आहे. इथे स्वयंपाक बनवायचा असतो. इथेच बाळू इथे स्वयंपाक बनवायचा असतो. ओपन प्लेस इकडे छान केलं होतं बघ. हा छान केलेलं होतं. सगळे पत्रावळ वगैरे पडलेल्या बघ सगळं. लोकांनी स्वच्छता नाही ठेवलं. हा कचरा सगळा इथेच टाकून दिलेला आहे. तू माशी आली गाडी इथपर्यंत आहे जवळ जवळ आहे ना. दे इकडे मी परत नीट लावून देते. साडेसहा झाले. हा ना काय ग नको इकडे ये तू. भाजलेला भाजलेला काय खाते भाऊने. हुरडा खेळते गाडी गाडी. कोणी घेतली तुला कार. भावना मावशीने घेतली. चला बंटी ने आणला का नाही का. मग तिला गेले होते का आकाच्या भाऊ. चावून चावून चले तीर तू घरी. कुठे चल इकडे चल तीर्थाना. चल तिकडे खेळ. चल बाहेर खेळते. झाडाचे पानं बघ ना किती कपड गळतातच तेवढे आहे ना. आहे ना कार मध्ये. चल ए टिल्लू यायचं नाही का. तू थांबणार आहे का इथे. थांबते का. काय म्हणता. या दिवसात कचरा जास्त गळतो ना झाडांचा. तिरतू आम्ही निघालो आता. हा भावनाकडे आलो होतो आणि आता आम्ही घरी निघालोय. तिर्थाला भावना मावशीने कार घेतली. कशी का बाळू तुझी कार. आम्ही आता आणि आजी बाबांनी त्यांना कोणाला सांगितलेलं नाही. आता आम्ही अचानक चाललोय. सगळ्यांचे रिएक्शन बघू आता आपण घरी गेल्यावर. कोणालाच काही लिंक पण नाही. आम्ही येतोय असं. हो आजी बाबांकडे चाललोय. चलो 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 तू नीट खा ग्रेप्स. तुला आवडतात ना.
तोडून तोडून नको खाऊ असे नीट का।